यंदाचा दुष्काळ हा सर्वसामान्य जनतेसाठी जीवघेणा ठरलाय. पिण्याच्या पाण्याची पुण्यामध्ये या दुष्काळात जास्त चणचण भासते. नाले, बंधारे तसेच मोठमोठ्या धरणांमधले पाणी साठे आता संपले आहेत. याचाच परिणाम सर्वांना सहन करण्याची वेळ गेल्या आठवड्याभरापासून आलीये. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय सिंहगड या ठिकाणी गेली 2 दिवसांपासून पाण्याची मरमर होतीये. ना पिण्यासाठी पाणी आहे, ना टॉयलेटसाठी. एसपी ऑफिस पासून 1000 फुटावर पुणे ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखा या विभागात पिण्यासाठी देखील पाणी नसून या ठिकाणी लांबून लांबून नागरिक आपल्या कामासाठी उन्हात अन्हात येत असतात. अशा वेळी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने नागरिकांची चिडचिड होते. गेले 2 दिवस पाणी पुरवठा बंद आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष आहे की नाही हा मोठा प्रश्नच निर्माण होतोय. यानंतरही पाणी पुरवठा केव्हा होणार याबद्दल काहीही माहिती नाहीये.